सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावनपूर वसाहत। आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्यावत अतिदक्षता विभाग, अद्यावत वंधत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, एम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉईंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। सभासदांच्या खातेदारांच्या हितकरित्या सदैव कटिबद्ध चेअरमन संग्राम पाटील पलूस येथे इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्था शाखेचा 4th वर्धापन दिन उत्साहात। इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूर शाखा पलूसचा 4th वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। यावेळी संस्थेचे चेअरमन संग्राम पाटील, व्हाईस चेअरमन अधिक चव्हाण, माजी चेअरमन युवराज सूर्यवंशी, राजारामबापू पाटील, सतीशबा पाटील, क्रांती कारखान्याचे व्हाईस चेअरमन दिगंबर पाटील, संचालक मोहनराव शिंदे, अमर इनामदार डॉक्टर पृथ्वीराज पाटील, बळीराम भोसले, धनाजीराव शेंडगे, शशिकांत पाटील, दिलीप येसुगडे, सोमनाथ होमकर, अशोक जाधव, रंगराव जाधव, सतीश पाटील, विजय पाटील, ॲडव्होकेट सतीश चौगुले, अमर शिसाळे, महादेव देसाई, रमेश कदम, सुनील सावंत, रवींद्र आरपुणे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम कटारे, शाखाधिकारी चंद्रदीप पाटील, बी आर पाटील, पैलवान नारायण साळुंखे यांच्यासह सर्व खातेदार सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना चेअरमन संग्रामदादा पाटील म्हणाले, इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक दिलीप तात्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सर्व सभासदांचे हित जोपासले जाईल। त्यांच्या असणाऱ्या ठेवी सुरक्षितपणे राहतील याबाबत काळजी करण्याचे कारण नाही। या आर्थिक वर्षात 251 कोटी रुपयांच्या व्यवसायाकडे संस्थेची वाटचाल आपण करत आहोत। भविष्यात खातेदारांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणार आहे। कडेगाव विटा कासेगाव येथे शाखा विस्तार होणार आहे। माजी चेअरमन युवराज सूर्यवंशी म्हणाले, दिलीप तात्या पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांचं हित जोपासणे करता या संस्थेची स्थापना केली। संस्थेचे सल्लागार अख्तर पिरजादे यांनी स्वागत तर आभार अधिक चव्हाण यांनी मानले। दुबईला गेली आणि दुबई मधल्या अल ब्रुज अरब मध्ये 2 मजली त्या कंपनीने घेतली होती आणि हे काम करत असताना चांगल्या पद्धतीने व्यापार व्यवसाय मोठा चाललेला, पण बँकिंग क्षेत्रात एक काम करणारी कंपनी होती आणि त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ट्विटरवर एक ट्विट केलं। ट्विटर आपल्या सर्वांना माहिती आहे, जसं फेसबुक, इंस्टाग्राम आहे, त्या पद्धती व्हॉट्सॲप आहे, तसं ट्विटर एक समाज माध्यमांच्या प्रभाव करणारं फार प्रभावी असं ॲप्लिकेशन आहे जे आपल्या सर्वांच्या हँडसेट मोबाईलमध्ये असतं। त्या कंपनीनं सांगितलं की ती कंपनी बँकिंग क्षेत्रात म्हणजे आपल्या पतसंस्थांच्या सारखी, बँकेंच्या सारखी काम करणारी दुबईमध्ये होती। त्यांनी सांगितलं की शेट्टींची कंपनी ही आपल्या कंपनीच्या डबल कर्जामध्ये बुडालेली आहे आणि तुम्ही हिची शहानिशा करा। एक छोटस वाक्य होत। त्या वाक्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या कंपनीचं 35,000 कोटीचं शेअर मार्केटमध्ये मूल्यांकन होतं। ते मित्रांनो तिसऱ्या दिवशी त्याचं मूल्यांकन 75 रुपये झालं। म्हणजे 25-35 हजार कोटी पर्यंत गेलेला प्रवास 75 रुपये पर्यंत दिगंबर दादाला, ह्याला म्हणायचं बँकिंग। त्याचं कारण असं आहे की एक ट्विट केल्यानंतर लंडन स्टॉक एक्सचेंज मध्ये चौकशी केल्यानंतर ही गोष्ट बाहेर आली आणि त्या बिचाराला $1 ती कंपनी विकायला लागली, म्हणजे 75 रुपयाला। सांगण्याचा मतदार्थ एवढाच आहे की काम करत असताना बँकिंग क्षेत्रानं व्यापारी उद्योग समोर जर लक्ष ठेवलं, त्याचं काय चाललंय हे पारदर्शीपणे जर बघितलं, जर समाज माध्यमांना सांगितलं, तर तुमच्या आमच्यामध्ये असणारे ग्रह निघून जातात आणि दूध दुधाच्या ठिकाणी पाणी पाण्याच्या ठिकाणी होतं। त्या पद्धतीनं आम्ही सुद्धा बँकिंगमध्ये काम करत असताना अमरभाऊ शिसाळा आहेत, दिगंबर दादा आहेत, चौगले साहेब आहेत, पिरजादे साहेब आहेत, आम्ही सगळी मंडळी जेव्हा संचालक मंडळाची इथं मीटिंग होते, त्याला व्यवसाय करत असताना कुणाला कर्ज द्यायचं, कुणाचा व्यवसाय कुठंपर्यंत गेलाय, ह्याची पडताळणी करण्याची ताकद त्या संचालक मंडळामध्ये लागते।